समस्त बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री सेवालाल महाराज यांची आज दोन सिंग पंचायती जयंती आहे. आणि ही फक्त पुण्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये अति हर्षोत्सव उल्हासाने आणि मोठ्या गाजा वाजण्याने धार्मिक भावनेने ही साजरी केली जाते. एका जनसमुदाय तुम्ही पाहताय ही रात्र चौकातली दृश्य आहे. आपण जर बघितलं या मंडळाचे अध्यक्ष गोपाल राठोड उपस्थित आहेत. आपण काही प्रश्न आज 14 वर्ष झाली जयंती आपण साजरा करतो. संत शेवळा सद्गुरु महाराजांचा 1700 आज आपल्या गोर बांधव समाजाला एकत्र राहण्यासाठी आणि ज्या काही समाजामधल्या कुमूर्त प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तींना नाहीसा करण्यासाठी आपला गोर समाज एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि काय सांगतं हा समाज एक आपण म्हणतो की मागासलेला समाज असा म्हटलं जात होता, परंतु अवघ्या काही वर्षामध्ये सुधारलेला समाज नव्हता. संत सेवालाल महाराजांच्या जयंतीला दरवर्षी मी येत असते. समस्त बंजारा समाज जो आहे तो सगळ्या समाजाच्या बंधू भगिनींना याच्यामध्ये एकत्र करू शकते. जेव्हा सेवालाल महाराजांनी काम सुरू केलं तेव्हा आपला समाज कुठेतरी मागास आहे, त्याच्यामधल्या ज्या काही चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्या बदलल्या पाहिजेत, समाज पुढे गेला पाहिजे. त्यामुळे संत सेवालाल महाराजांनी काम केलं आणि आज आपण बघतोय की बंजारा समाज जो आहे तो सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय. आज कात्रज भागामध्ये आमच्या इथं गोपाल राठोड किसन चव्हाण यांच्या माध्यमातून दरवर्षी इथं रॅली काढण्यात येते. जर सुरुवातीला जेव्हा त्यांनी 14 वर्षापूर्वी हे सुरू केला उत्सव तेव्हा अवघी 25 लोक असतात होते. आता 5000 जास्त लोक या रॅलीत सहभागी होतात. आमच्या महिला तुम्ही बघितलं तर मी आवर्जून तुम्हाला सांगेन की मी सगळ्या समाज जाती समाजाच्या कार्यक्रमात जाते पण बंजारा समाजाच्या महिला या सगळ्यात शक्तीच्या आवर्जून सांगेन. कारण मजूर म्हणून ज्या काही काम करावं लागतात जेव्हा बिल्डिंग उभारण्याचं काम असेल किंवा त्यामध्ये सगळ्याच्या कष्टाचं काम आहे ते या महिला करत असतात. मला वाटतंय की संत सेवालाल महाराजांनी त्यावेळेला या समाजासाठी जो पुढाकार घेतला आज त्यांचं जे काही आचरण किंवा त्यांचा जे काही त्यांनी शिकवलेली शिकवण आहे ते घेऊन हा बंजारा समाज जातो. आणि बंजारा समाज हा सगळीकडे एकोप्याने राहत असतो. अनेक वेळेला सगळेजण मला भेटतात, मला कधी वाटत नाही की हे आपल्यापासून वेगळे आहेत, आम्ही त्यांच्यातच एक आहोत आणि त्यामुळेच मी एक त्यांची बहीण म्हणून यात सहभागी होतो. आपण आता जर बघितलं या बंजारा समाजाचा जे पारंपरिक पेहराव आपण इथं बघतोय, पारंपरिक पेहराव किंवा हा जो काही सेवालाल महाराजांनी जे काही त्या वेळेस जे काही आता वेशभूषा परिधान केली होती तशी काही प्रतिकृती इथं आपण बघतोय. आणि या जे पारंपरिक पेहराव आहे त्यामध्येच एक मॉडर्न आपण बंजारा समाजाची मुलगी इथं बघतोय. काय वाटतं काही तुला हा जो सोहळा आहे त्या उत्साहात पार पडतोय आणि तुम्ही तरुण याला कसा प्रतिसाद देणार? पहिल्यांदा तर पुण्यात माझ्या पप्पांनी आणि गोपाल मामांनी हा स्टार्ट केली सेवालाल जयंती अप्परमध्ये. त्याच्यानंतर सगळीकडे असं साजरा म्हणते. आधी लोक असायचे की आम्ही बंजार आहे सांगायला लोकांना, पण आता गावकरी सांगतात की आम्ही बंजार आहे साजरा करतो ते. Thank you.
पंचोळी. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.